विद्यार्थी मित्रांनो, फेसबुक सुपर कोचिंग वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या सेशन मध्ये आपण समजून घेऊया महाराष्ट्राच्या संदर्भात आणि परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा मुद्दा आहे महाराष्ट्राची लोकसंख्या. इम्पॉर्टंट टॉपिक. आता आपली कंबाईन पूर्व आहे, राज्यसेवा पूर्व आहे. या परीक्षांसाठी तुम्हाला हा टॉपिक वन ऑफ दी मोस्ट इम्पॉर्टंट राहतो. राज्यसेवेचा जरी विचार केला, राज्यसेवा प्रिलिम्सचा जरी तुम्ही म्हणजे तयारी करत असाल, तरी जे काही प्रश्न महाराष्ट्रावरती येतात प्रिलिम्सला, प्रमाण कमी असतं पण महाराष्ट्रावरती जे येतात ते मोस्टली लोकसंख्या टॉपिक वरती असतात आणि आपल्या कंबाईंड प्रिलिमला देखील आहेतच. आता आपल्या दोन बॅचेस चालू आहेत बघा. एक बॅच आहे आपली कंबाईनचा क्रॅश कोर्स, जर तुम्ही जॉईन केला नसेल तर जॉईन करू शकता. आणि एक आहे राज्यसेवेचा क्रॅश कोर्स. राज्यसेवेचा क्रॅश कोर्स जॉईन करण्यासाठी आपण कॅपिटलमध्ये अनिकेत हा कोड यूज करा. 4 जून साठी आपण ही बॅच सुरू केलेली आहे. लाईव्ह क्रॅश कोर्स आहे. तुम्हाला या क्रॅश कोर्समध्ये एक्झाम ओरिएंटेड सगळ्या गोष्टी कव्हर करून दिल्या जातील आणि तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच या क्रॅश कोर्सचा फायदा होऊ शकतो. आणि आत्ता ऍडमिशन करण्यासाठी तुमच्याकडे सुवर्ण संधी आहे, कारण आत्ता एक सेल चालू आहे आपला सुपर प्रीमियर सेल. यामध्ये तुम्हाला 55% डिस्काउंट मिळू शकतो. फक्त तुम्हाला एक कोड यूज करायचा आहे, त्याचं नाव आहे कॅपिटलमध्ये अनिकेत. जर तुम्ही हा कोड यूज केला तर तुम्हाला 12 महिन्यांसाठी 5199 मध्ये हे मिळून जाईल एमपीएससी राज्यसेवा. आणि कंबाईन साठी पण तुम्ही आपला सेम कोड यूज करा कॅपिटलमध्ये अनिकेत. 3649 मध्ये तुम्हाला 12 महिन्यांसाठी विथ 55% डिस्काउंट मिळून जाईल. तो या बॅचेस बद्दल तुम्ही विचार करू शकता जर या वर्षी एक्झाम देत असाल तर. आता आपला 18 महिन्यांचा टेक्स्टबुक पास तुम्हाला 269 रुपयांमध्ये मिळू शकतो. पण यासाठी कोड थोडा वेगळा आहे, लक्षात ठेवा. कोड मध्ये कॅपिटल मध्येच यूज करायचंय कॅपिटल अनिकेत आणि पुढे फक्त पास एवढं जोडायचंय. आणि हा कोड तुम्हाला कमीत कमी किमतीवरती म्हणजे 269 रुपयांमध्ये मिळेल. जर तुम्ही टेलिग्रामला जॉईन असाल तर टेलिग्रामला जॉईन करा. अनिकेत सर टेक्स्टबुक सर्च करा, टेलिग्राम चॅनल तुम्हाला मिळून जाईल किंवा क्यू आर कोड स्कॅन करा. मुद्द्यावरती येऊया. आजचा जो मुख्य मुद्दा आहे आपल्याला डिस्कस करायचा आहे तो आहे लोकसंख्या. महाराष्ट्राच्या संदर्भात थोडं डिटेलमध्ये डिस्कस करूया आणि इम्पॉर्टंट पाहूया. सर्वात पहिलं ज्यावेळेस आपण कोणत्याही प्रदेशाची जर लोकसंख्या टॉपिक पाहत असेल तर आपल्याला काही 4 ते 5 गोष्टी पाहणं गरजेचं असतं जे परीक्षेसाठी खूप महत्वाचं आहे. एक म्हणजे तिथली लोकसंख्या घनता म्हणजे पॉप्युलेशन डेन्सिटी. दुसरा मुद्दा आहे लिंग गुणोत्तर म्हणजे सेक्स रेशो किती आहे. या व्यतिरिक्त अजूनही मुद्दे आहेत, आपण कव्हर करूया. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक 1000 पुरुषांमागे 929 महिला, म्हणजे महाराष्ट्राचं 2011 नुसार लिंग गुणोत्तर आहे 929. 929 हे महाराष्ट्राचं 2011 लिंग गुणोत्तर आहे. देशभरामध्ये किती आहे प्रमाण, देशाचं आहे 940. मग तुम्हाला पहिला प्रश्न या ठिकाणी क्रिएट होतो आयोगाच्या पॅटर्न नुसार की भारताचं लिंग गुणोत्तर आणि महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर यामध्ये फरक कितीचा आहे, गॅप कितीचा आहे. आयोग प्रश्न विचारतो या प्रकारचे. या दोघांमध्ये 11 फरक तुम्हाला पाहायला मिळतो. पुढचा मुद्दा, जर आपण 2001 विचार केला आणि 2001 नुसार पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये लिंग गुणोत्तर तुम्हाला 922 पाहायला मिळतं. तर लक्षात ठेवा, तुम्हाला आयोगाने यावरती एकदा प्रश्न विचारण्याचा प्रयत्न देखील केला होता, चुकीच्या ऑप्शन्समुळे तो रद्द करावा लागला होता, परंतु प्रश्न विचारून झालेला आहे. 2001 होतं 922. आयोगाने प्रश्न विचारला होता महाराष्ट्राचे 2011 आणि 2001 जे लिंग गुणोत्तर आहे याच्यामध्ये फरक कितीचा आहे. बरं, याच्यामध्ये तुम्हाला 7 फरक पाहायला मिळतो. 929 आणि 922 मध्ये 7 गॅप आहे. यावरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. महाराष्ट्राचं एकूण क्षेत्रफळ हे तुम्हाला माहिती आहे 307,713 चौरस किलोमीटर असून. दुसरा मुद्दा ज्या ठिकाणी आपण चर्चेमध्ये घेतो तो दुसरा मुद्दा आहे लोकसंख्या घनता म्हणजे पॉप्युलेशन डेन्सिटी. म्हणजे काय, तर एका चौरस किलोमीटर मध्ये सरासरी किती व्यक्ती राहतात महाराष्ट्रामध्ये याचं प्रमाण. 2011 नुसार हे प्रमाण किती आहे बघा, 365 आहे. आणि जर आपण 2001 नुसार पाहिलं तर 2001 हे प्रमाण तुम्हाला 315 पाहायला मिळतं. अगेन आयोगाच्या पॅटर्न नुसार प्रश्न तयार होतो की महाराष्ट्रात 2001 आणि 2011 पर्यंत लोकसंख्या घनतेमध्ये फरक किती आहे. तर महाराष्ट्राचा पॉप्युलेशन डेन्सिटी मधला फरक आहे 50. 365 आणि 315 या दोघांमध्ये जो गॅप आहे
तो 50 चा गॅप पाहायला मिळतो. तो हे दोन टॉपिक समजून घ्या व्यवस्थित. देश पातळीवरती जर आपण विचार केला तर देश पातळीवरती आपल्याला आता महाराष्ट्राचं पातळी पण देशाचं एकदा कव्हर करून देऊ. 2011 मध्ये देश पातळीवरती किती तुम्हाला लोकसंख्या घनता पाहायला मिळते, तर लोकसंख्या घनता आपल्याला पाहायला मिळते लक्षात ठेवा ही आहे देश पातळीवरती 382 आणि 2001 साली किती होती, ती होती 324 दरम्यान किंवा 325 देखील तुम्ही म्हणू शकता. देशाचा जर तुम्हाला विचारलं कितीचा फरक आहे देशामध्ये, देशामध्ये 57 फरक आहे लक्षात ठेवा, 57, आणि महाराष्ट्राचा फरक आहे 50 लोकसंख्या घनता या टॉपिकमध्ये. आय होप तुम्हाला हे तीन अँगल समजले असतील. मुळात दोनच आहेत, एक आहे लिंग गुणोत्तराचं प्रमाण किंवा ते कसं आहे याच्यामध्ये अजून डिटेलमध्ये पाहूया आपण, आणि एक आहे ते आपलं पॉप्युलेशन डेन्सिटी संदर्भातला आहे. आता बाकीचे पॉईंट मी तुम्हाला क्वेश्चन फॉर्मॅटमध्ये समजावून सांगतो. एक प्रश्न आहे बघा आपल्या समोर, प्रश्न असा आहे की 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रात ग्रामीण लोकसंख्येचं प्रमाण किती आहे, रुरल पॉप्युलेशनचं प्रमाण किती आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे 54.78%. 54.78% म्हणजेच जर हे ग्रामीण असेल तर राहिलेलं शहरी असेल, येस दोनच प्रकार आहेत आपल्याकडं, त्यामुळे 45.22% हे तुम्हाला शहरी प्रमाण पाहायला मिळतं, म्हणजे अर्बन पॉप्युलेशनचं हे पर्सेंटेज पाहायला मिळतं, आणि हे आहे रुरल पॉप्युलेशन. जर तुम्ही इंग्लिशमध्ये करत असाल तर शब्द कीवर्ड लक्षात ठेवा, बाकी आकडे सेमच आहेत. ओके चला, तर हा एक पॉईंट आहे बघा की ग्रामीण भागामध्ये किती लोक राहतात, शहरी भागामध्ये किती राहतात. सर्वात जास्त ग्रामीण लोकसंख्येचं प्रमाण महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर तो जिल्हा आहे गडचिरोली. कोणता आहे, गडचिरोली, हे लक्षात ठेवाल. कारण गडचिरोलीला आपण तुम्ही दोन अँगलमध्ये म्हणू शकता आता की गडचिरोली असा जिल्हा आहे ज्यामध्ये ग्रामीण लोकसंख्या जास्त आहे, बरोबर. एका अँगलने आपण असं म्हणू शकतो की ग्रामीण संख्या किंवा ग्रामीण लोकसंख्या जास्त आहे, पण यालाच मी दुसऱ्या अँगलने असं म्हणू शकतो की इथं शहरी लोकसंख्या कमी आहे असंही म्हणू शकतो. जर प्रश्न आला की सर्वात कमी शहरी लोकसंख्या कुठं आहे, तर त्याचाच अर्थ असा असतो की तुम्हाला विचारले ग्रामीण लोकसंख्या जास्त कुठं आहे. दोन्ही डायरेक्टली रिलेटेड आहेत, त्यामुळं लक्षात ठेवाल. पुढे जाऊया पुढच्या पॉईंटकडे. पुढचा प्रश्न आहे बघा, आता आत्ताच तर आपण हा डिस्कस केला होता, पण दोन मुद्दे यामध्ये एक्स्ट्रा आपल्याला पाहिजेत ते समजून घ्याल. महाराष्ट्र ते 0 ते 6 वयोगटातील लिंग गुणोत्तर 923, प्रौढ वयोगटातील 984, ग्रामीण भागातील 903, शहरी भागातील 952 कोणत्या जोड्या बरोबर आहे, तर या प्रश्नाचं उत्तर आहे नन ऑफ दी अबव, एकही जोडी बरोबर नाही. कारण लक्षात ठेवा महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर जे आहे ओव्हरऑल प्रौढ लिंग गुणोत्तर, तर हे प्रौढ लिंग गुणोत्तर तुम्हाला पाहायला मिळतं हे 929 आपण मगाशीच पाहिलेलं आहे, बरोबर. किती आहे 929. जर आपल्याला बाल लिंग गुणोत्तर विचारण्यात आलं, बाल लिंग गुणोत्तर म्हणजे 0 ते 6 वयोगट, तर याचं प्रमाण आहे 894. यानंतर जर ग्रामीण भागामध्ये विचारलं, ग्रामीण, तर ग्रामीण भागामध्ये आपलं जे प्रमाण राहणार लक्षात ठेवा, इथं बघा ग्रामीण भागामध्ये जे प्रमाण आहे ते लक्षात ठेवायचं 952 आहे, आणि शहरी भागामध्ये जे प्रमाण आहे लिंग गुणोत्तराचं हे आपल्याला पाहायला मिळतं 903 आहे. ओके, तर हे बरोबर जोड्या आहेत, वरच्या जोड्या चुकीच्या आहेत, खाली जे दिलेलं आहे ना हे तुम्हाला योग्य पाहायला मिळतं. ओके क्लिअर इथपर्यंत. पुढे जाऊया आपण. महाराष्ट्र राज्यात सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर जे 807 आहे ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, या प्रश्नाचं उत्तर लक्षात ठेवा बीड. बीड मध्ये सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर आहे 807, आणि बीडच्या नंतर जो क्रमांक लागतो तो लागतो जळगावचा. तर तुम्ही लक्षात ठेवताना काय कराल, जर ऑप्शन मध्ये बीड असेल तर बीड मार्क करायचे आपल्याला, जर बीड नसेल तर जळगाव मार्क करायचे सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तराच्या बाबतीत. पर आता मग अशी डिस्कस केलं बघा, 2001 आणि 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रातील लोकसंख्या घनता मधला फरक किती आहे, 7, 35, 50 की 57. इथं कन्फ्युजन होतं, आपण वाचत नाही व्यवस्थित काय विचारले, लोकसंख्या घनता विचारले, पॉप्युलेशन डेन्सिटी लगेच कॅल्क्युलेट करूया. 2011 315 होती, 2001 315, 2011 होती 365, म्हणजे फरक आहे 50 चा. बरेच विद्यार्थी ज्यावेळेस आपण हा क्वेश्चन घेतो त्यावेळेस 7 उत्तर देतात,
पण सात हा फरक लिंग गुणोत्तराचा आहे। या ठिकाणी विचारताना आपल्याला लोकसंख्या घनता विचारलेली आहे, तर यामध्ये कन्फ्युजन नसावं। महाराष्ट्रामध्ये 2001 ते 2011 मध्ये दशवार्षिक वाढ किती झाली? दशवार्षिक लोकसंख्या वाढ 11.99, 10.99, 14.99 की 15.99? या प्रश्नाचं उत्तर आहे 15.99। 10 वर्षामध्ये महाराष्ट्रात किती लोकसंख्या वाढली? तर 15.99%। देशामध्ये किती वाढली होती? तर 17.7%, किंवा 17.70% असं येऊ शकतं। हे देशामध्ये दशवार्षिक वाढीचा दर होता आणि हा महाराष्ट्रामध्ये दशवार्षिक वाढीचा ग्रोथ होता किंवा रेट होता, आपण काय म्हणू याला, डिकेडल ग्रोथ रेट, दशवार्षिक लोकसंख्या वाढ दर। पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रातील महिलांची साक्षरता तुम्हाला किती पाहायला मिळते? महिलांचा साक्षरता दर 5 अँगलने साक्षरता दर कव्हर करूया। जर महिलांचं विचारलं तर 75.87 किंवा 75.89 आलं तरी बरोबर राहील, 75.89 महिला। जर पुरुषांचा साक्षरता दर विचारला तर या प्रश्नाचं उत्तर राहतं 88.38%, 88.38% पुरुषांचा, 75.87 किंवा 75.89 महिलांचा। जर तुम्हाला ग्रामीण भागातलं विचारलं, ग्रामीण, तर 77.09। आणि जर आपल्याला शहरी भागातलं विचारलं साक्षरता दर, तर 88.07। मी तुम्हाला इथं लिहून दाखवतो, सर्वांनी लक्ष द्याल। महाराष्ट्राचा जो काही साक्षरता दर आहे ओव्हरऑल, आपण माहिती पाहिजे आपल्याला 82.37%। किती आहे? 82.37%। महाराष्ट्रामध्ये महिलांचं प्रमाण तुम्हाला विचारलं किती आहे साक्षरतेमध्ये, तर महिलांचं प्रमाण लक्षात ठेवायचं आपल्याला 75.89%। यानंतर पुरुषांचं जर विचारलं आपल्याला, पुरुषांची साक्षरता दर लिटरसी रेट किती आहे, याचं उत्तर लक्षात ठेवायचं 88.38%। जर आपल्याला ग्रामीण भागामधलं विचारलं तर ग्रामीण भागातलं लक्षात ठेवायचं आपण किती, 77.09%। आणि जर शहरी भागातलं विचारलं, शहरी, तर उत्तर लक्षात ठेवायचं आपल्याला 88.07%। आणि हे तुमचं सगळं डिवायडेशन आहे महाराष्ट्राच्या साक्षरते संदर्भात। 5 अँगलने कव्हर करावं लागतं, एक प्युअर महाराष्ट्र, ओव्हरऑल महाराष्ट्र, नंतर ग्रामीण महाराष्ट्र, शहरी महाराष्ट्र, यानंतर महिला आणि पुरुषांच्या दृष्टीने। बर, हे आपले क्वेश्चन्स होते, हे आपले महत्वाचे टॉपिक्स होते, एक शॉर्ट सेशन आपले तुम्हाला पाहायला मिळतं। असे अनेक सेशन आपण आता सुपर कोचिंग वरती घेत असतो, तुम्ही हे सेशन नक्की फॉलो करा। जर तुम्ही ग्रुपमध्ये ऍड नसाल तर मी एक नंबर देतो आहे, त्या नंबरवरती मला मेसेज करा आणि कोणत्या लेक्चरमध्ये तुम्ही आलेला आहात हे मला नक्की सांगा, मी तुम्हाला ग्रुपला ऍड करेल। या नंबरला, व्हॉट्सअपला मला मेसेज करा। आता स्क्रीनशॉट घेऊ शकता। सुपर कोचिंग बद्दल माहिती सांगतो, 40 पेक्षा जास्त व्हिडिओ कोर्सेस, मॉक टेस्ट, नोट्स, लाईव्ह क्लासेस, या व्यतिरिक्त आपल्याला ऑफलाईन क्लासेसचे पण काही रेकॉर्डिंग पाहायला मिळतात। सोबत हे सगळे सुपर टीचर तुम्हाला गाईड करण्याला आहेत, म्हणजे हेल्प करण्यासाठी तुम्हाला आहेत। 2 बॅचेस आपल्या चालू आहेत, एक कंबाईनची बॅच आणि एक आहे राज्यसेवेची बॅच। राज्यसेवेच्या बॅचमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी आपण कॅपिटलमध्ये अनिकेत हा कोड यूज करा आणि आत्ता करू शकता, कारण आत्ता आपला सेल चालू आहे, सुपर प्रीमियर लीग सेल। यामध्ये मॅक्सिमम डिस्काउंट तुम्ही राज्यसेवा प्लस कंबाईनवरती देखील मिळवू शकता। फेसबुक पास घेऊ शकता 269 रुपयांमध्ये, अनिकेत पास कोड यूज करा। जर टेलिग्रामला जॉईन नसाल तर टेलिग्रामला जॉईन करा, अनिकेत सर फेसबुक टेलिग्रामला सर्च करा, तुम्हाला टेलिग्राम चॅनल मिळून जाईल। आय होप तुम्ही मागचे सगळे लेक्चर या प्लेलिस्टमध्ये चेक करा, मिळून जातील ते सगळे पहा, कारण तुम्हाला परीक्षेसाठी या टॉपिकचा नक्कीच फायदा होईल। भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये। थँक्यू एव्हरीवन फॉर जॉईनिंग दिस सेशन, हॅव अ नाईस डे हेड, थँक्यू।